पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आजपर्यंत एकूण 138 पेशंट झालेले आहेत. या 138 पेशंटपैकी 54 पेशंट हे कामोठे एका प्रभागातील आहेत. आतापर्यंत आम्ही पेशंट येत असताना बिल्डिंगने त्या पेशंटचं नियोजन केलं होतं आणि आलेले पेशंट विचारात घेऊन संबंधित बिल्डिंग आम्ही सील केलेली आहे. सील केलेल्या बिल्डिंगची संख्या जवळजवळ 43-44 एवढी आहे आणि हा संपूर्ण एरिया शासकीय कर्मचारी अधिकारी अत्यावश्यक सेवेतील स्टाफ या सर्व यंत्रणांचा आहे. आता या एरियाचं एकंदरीत क्षेत्र आहे 2.76 स्क्वेअर किलोमीटर आणि टोटल पॉप्युलेशन 1.13. शहरातील एकूण 138 रुग्णांपैकी 54 रुग्ण म्हणजे जवळजवळ 40% रुग्ण हे आमचे एकाच प्रभागातील येतात. त्यामुळं हा संसर्ग या क्षणापर्यंत अन्य ठिकाणी स्थलांतरित झालेला नाही किंवा कुठल्याही प्रकारे कम्युनिटी स्प्रेडिंग नाही, ते पुढेही होऊ नये यासाठी आम्ही आज एक मोठा निर्णय घेत आहोत. ह्या संपूर्ण इमारती एकमेकाशी संलग्न असलेला एरिया हा संपूर्ण कामोठे झोन आजपासून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये काय काय बंदी असेल, काय काय परवानगी असेल? कंटेनमेंट झोन हा एक सुनियोजित शहरातीलच भाग आहे, त्यामुळं आतले रस्ते रुंद आहेत, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आतपर्यंत पोहोचेल. ज्या काही इमारती सील केलेल्या आहेत ह्या सीलच राहतील. त्यामधली पेशंटची संख्या कमी झाली, कुठलाही पेशंट 14-15 दिवस नाही आला तर त्या इमारतीला थोडं शिथिल केलं जाईल आणि सर्व सोयीसुविधा इसेन्शियल बाबी आतमध्ये पुरवल्या जातील. यामध्ये आत या झोनमध्ये असलेल्या सर्व इसेन्शियल दुकाने पूर्ण वेळ चालू राहतील. या व्यतिरिक्त वैद्यकीय आस्थापना मेडिकल शॉप राहील. दवाखान्यांच्या बाबतीमध्ये जर कुठला संसर्ग वाटला असे दवाखाने आतील त्या झोनमधील बंद केले जातील. या झोनमधून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना निश्चितच मज्जाव असेल, तथापि याला अपवाद असतील ते शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, नागरी सेवेतील दल, मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, फायर विभाग, त्याचबरोबर अन्य प्रकारचे सर्व मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ यांना मात्र बाहेर पडण्याची मुभा असेल. अशा प्रकारे अन्य व्यक्तींसाठी इथं निर्बंध राहतील आणि अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यक्तींना येण्या जाण्याची मुभा असेल.